नंदी पाणी पीत असल्याचा चमत्कार पूर्ण भारतभर होत आहे. कृपया यामागचं शास्त्रीय कारण समजून घ्या. पृष्ठीय ताण, ज्याला विज्ञानाच्या भाषेमध्ये सरफेस टेन्शन असं म्हटलं जातं, या कारणामुळे पाणी खेचलं जात आहे. कुठलाही नंदी पाणी पीत नाही आहे, लक्षात घ्या. काही नंदींच्या पोटात पाणी जात आहे कारण त्यांच्या तोंडातून जर एखादा मूर्ती पोकळ असेल आणि तेथून जर खडा निघाला असेल तर त्या मूर्तीच्या मधल्या पोकळ भागामध्ये ते पाणी जात आहे. कोणतीही मूर्ती दूध पीत नाही आहे आणि जे काही पाणी वर येते अनेकदा ते नंदीतून खाली जाते. या ठिकाणी मी प्रत्यक्ष प्रयोग करून बघितलेला आहे. कृपया अशा कोणत्याही भूलथापांना, चमत्कारांना भाविकांनी बळी पडू नये आणि कुठल्याही प्रकारची गर्दी करू नये, अफवा पसरू नये, असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करा. मी तर 8 दिवस बसून राहिलो तरी नंदी पाणी पिणार नाही. हा, आता मी काय करेन, थोडा स्पर्श करेन त्याला, थोडा थोडा पाणी तिथं स्पर्श व्हायला पाहिजे. हा स्पर्श आता जाणार पाणी, हा पाणी खाली जाणार, पाणी खाली जा. हे बघा, चाललं चाललं गेलं गेलं. लोकांना काय वाटतंय, हे सर्फेस टेन्शन म्हणतात, खाली पण बघा पाणी खाली, सगळीच ठिकाणी पाणी खालीच जात आहे. पण लगे म्हणा अरे मूर्ती दूध प्यायली, मूर्ती दूध प्यायली. हे सगळं विज्ञान आहे याच्या मागचं. पण सगळे पूर्ण देशभर देखो मेरे हात यायचा व्हा वैसे व्हा सगळं टीव्हीवर ते चाललेलं आहे. म्हणून हे बघा, या पोरीने तरी समजून घ्यायला पाहिजे. तू तरी ना बघूया सरफेस टेन्शन मुळे पाणी खेचलं जात आहे आणि कुठलाही नंदी कुठलाही मूर्ती पाणी पीत नाही, लक्षात घ्या. गणपतीच्या वेळी हेच झालं, 1995 ला झालं. हा, आणखी तुम्हाला प्रयोग करायचा तर करू मला. पिणार नाही, पण जेव्हा ते पाणी टच होणार ते खेचलं जाणार. मी टच करतो, हो हे बघ, खाली जाणारच, खालीच जाणार. सगळी ठिकाणी खालीच जात आहे पाणी, सगळी ठिकाणी खाली. म्हणजे लगेच चतुर्थी ते येतात, येतात चतुर्थी.